गुड मॉर्निंग गाइस, आजचा दिवस सुरू केला आज अंबाडीतून. काल इथे थांबलो होतो येऊन, तर रात्री वेळ झाला म्हटलं थांबे इथून, मग इथूनच निघालो. आमच्या कॉलेजच्या बाजूला मंदिर आहे, आम्ही जास्त असं येत नाही पाया पडायला कधी, पण आज लवकर आलो म्हटलं जाऊया पाया पडून येऊया. रोहित म्हणतो आज पाया पडूया म्हटलं मंदिर, चला पाया पडूया जाऊन धरसू सर असंच. आलो सुटलो कॉलेज, आता आम्ही आलोच निघू. आता बड्डे आहे त्याचा, समृद्धीचा, आणि उद्या दुसरीचा. आज समृद्धीचा बड्डे आहे आणि दुसरी कोण आहे ती दिव्याचा ना रे, हा दिव्याचा पण बड्डे आहे. त्या दोघांसाठी गिफ्ट पॅकिंग सुरू आहे. काय बनवत रे, काय टाकणार आज त्यांना पॅकिंग मध्ये टाकायचे दोघांना पण. बघू काय होते. आता माझ्या केक शॉप पण बंद आहेत ना दोन्ही पण. होय, दोन्ही केक शॉप बंद आहेत, तरी फोन केलाय केक मागवतो. येईल आता केक घेऊन कोणतरी, त्यांना सांगितलं अंबाडीवरून आणायला केक आणतो आता. हा झाला आणताय अशा प्रकारे जे, अशा प्रकारे आमचे झाले दोन्ही पॅकेट तयार झाली आहेत. दोघांचे पण बड्डे झाला आहे केक तयार करून. हे आमचे क्रिएटर आहेत केकसाठी. आणि काय आणले रे जाऊन, फार खरा आपले हे आणले गिफ्ट, मस्त आहेत एक नंबर. संपलं रात्री खाऊन खाऊन पोट भरलं तिने. हे बघ, हे एक आहे ती एक आहे ही एक आहे. हातात मावत पण नव्हता की आता फायनल एक गेम अक्षय ब्लॉगर्स खूप छान पडला कारण आता दुसरं हिच ला रे ते मला घेऊ द्या सगळ्यांना. फायनली बर्थडे झालेला आहे. कुठे तरी बर्थडेवाली आणि अरे काही बर्थडेवाली बघे बघावाली पण आमच्याकडे. फायनली आलो घरी, झालो कॉलेज. आज दिवसभर कॉलेजमध्ये काही मोबाईल काढायला पण भेटला आणि आज काही शूट पण नाही केला, कारण का एवढं काय एवढं काय नॉर्मल होतं डे. आज काय एवढं काय रेकॉर्ड करण्यासाठी काहीच नव्हतं, म्हटलं जाऊ ते काहीच नाही केलं. मोबाईल पण काढल्यानंतर बॅगेतून बाहेर आज दिवसभर. संध्याकाळी माझा बड्डे होता समृद्धीचा, आणि उद्या हिचा आहे काय दिव्याचा आहे, पण दोघांचा बड्डे एकत्र, कारण का ते उद्या येणार नाही आहे. म्हटलं एकत्रच करूया बड्डे. बड्डे केला, शॉप नव्हता बंद होता, मग त्या शॉपवाल्याला बोलू फोन करून बोलून घेतला, मग त्याच्याकडून केक घेतला आणि साजरा सेलिब्रेट केला आणि आलो मग रूमला. आता झालं, हा उद्या हे वर्ल्ड कॅन्सर डे आहे उद्या, तर त्याची तयारी करायची उद्यासाठी. म्हणजे आम्हाला पोस्टर सांगितलं बनवायला, बघू आता उद्या काय होतं कॉलेजमध्ये. आता आम्हाला काहीच माहीत नाही काय करायचं, जे पण जस्ट बोलले पोस्टर बनवायचे 10 मुलांचा ग्रुप करून, बघू उद्या काय होतं ते. आणि रॅली पण काढायची, काय होतं ते बघूया उद्या मग कॉलेज.